अनेक लेखकांनी रंगवलेली, चित्रपटातून भेटीला येणारी दापोली कोकणातील इतर स्थळांपेक्षा दापोलीला लाभलाय अधिक नैसर्गिक थंडावा. आणि त्याचं कारण म्हणजे समुद्र जवळ असूनही प्रत्यक्ष गाव थोडं उंचावरती वसलेलं आहे. दापोलीतलं पिण्याचं पाणी अत्यंत रुचकर आणि अतिशय शुद्ध पाणी. इथली अनेक रमणीय स्थळं पर्यटकांना अखंड खुणावत असतात. लाडघरचा सुरेख सागर किनारा, दाभोळचं आणि हरण्याचं प्रशस्त बंदर, पन्हाळे काझी लेणी, उनवऱ्यामधलं गरम पाण्याचं कुंड, आंजरल्यातील कड्यावरचा गणपती, आसूदमधलं केशवराजाचं प्रसन्न मंदिर, इथे फिरताना माणूस अक्षरशः स्वतःला विसरून जातो. आणि तुमच्या मनातलं हे असं स्वप्न इथे साकार होतंय हे आवर्जून सांगावंसं वाटतं की आपल्याला आपलं एक छान गाव हवं. नुसतं नावापुरतं नव्हे तर प्रत्यक्ष राहण्यासाठी, वास्तव्यासाठी, जिथे आयुष्य काढावं लागणार नाही तर आयुष्याचा मनपूर्वक भरभरून आस्वाद घेता येईल. अशा साऱ्या पार्श्वभूमीवर साकारलं जात आहे पीतांबरी इंद्रधनु व्हिलेज.